नमस्कार, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं. मी शुभांगी. चला तर आजच्या कामाला सुरुवात करूया आपण. हे बघा, कबाडातले कपडे, घड्या सगळ्या उसकटल्या. तर एक खणातले कपडे सारखे करून घेते मी, इथले सारखे करून घेते. सगळे काढते आणि सारखे करून घेते. भरपूर होते एका एवढ्याशा खाण्यामध्ये. कपडे बघा किती. भरपूर कपडे होते. लावते, सारखे करते, नंतर आपल्याला दाखवते. बघा, एक साईडचे लावलेत असे आणि हे साईडला काढलेत. वापरायचे नाही ते. हे बाहेर जायचे कपडे कार्यक्रमाला घालायसाठी. साईडला काढले आणि एवढे लावलेत. बाकीचे लावायचे बाकी आहेत. आज बनवित आहेत भेंडी. ही भेंडी आहेत, चण्याच्या पिठामधली भेंडी बनवणार आहे आज मी. ही भेंडी धुवून घेतलेत. या गरम पाणी केलेलं आहे टोपामध्ये. गरम पाण्यामध्ये टाकते. पाच मिनिट शिजवून देते सर्व टाकून. भेंड्यामध्ये थोडस मीठ टाकते मी. आणि थोडासा तेल. भेंडी चांगले सॉफ्ट झालेत. काढून घेते पाण्यातून. भेंडी पातळ पातळ कापून घ्यायचे आहेत. जास्त जाड नाही कापायची. सगळी अशी कापून घ्यायचे. भेंडी गावटी आहेत, तुला बघून माहिती पडलाच असेल. आणि ताजी आहेत. ह्याच्यातलं खराब असं ते माहिती पडत. खराब आहेत का चांगले आहेत ते मी बघूनच घेतले ती. चण्याचं पीठ घेते, त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे मी. थोडस मीठ टाकते आणि थोडा थोडा पाणी घालून भिजवून घेणार आहे. हे बघा, चण्याचं पीठ कसं भिजवून घेतलंय. त्याच्यामध्ये मी भेंडी टाकते. आणि सगळे मिक्स करून घेते. हे बघा, चण्याच्या पीठामध्ये सगळी मिक्स केली.
एका वाटी मध्ये मसाला घेते, मसाला भिजवून घेते। हे लाल मसाला आणि हा चाट मसाला आहे आणि ही हा गरम मसाला आहे। गरम सब्जी मसाला घेतलाय मी। मी पाणी टाकून भिजवून घेणार आहे। थोडंस पाणी टाकते। बघा कढईत तेल टाकलंय। जीरा टाकते, कांदा टाकते। कांदा चांगला फ्राय करून घेते। कस्तुरी मेथी टाकते मी। आणि मसाला पाण्यामध्ये भिजवला होता ना तो टाकते। कोथिंबीर टाकते। आता मी चण्याच्या पिठामध्ये भेंडी भिजवून ठेवली होती ना ती टाकते। सगळी टाकून घेते। सगळं मिक्स करून घेते। आता आपली भेंड्याची भाजी तयार झाली आहे। मस्त ही बघा भेंड्याची भाजी, ही मशरूमची भाजी बनवली होती आणि तांदळाची भाकरी। चला जेवून घेऊया। हे बघा सामान इकडं तिकडं पडलाय, ह्याच्या मागं लागायचं आहे आज सगळं। ही गादी बिदी पडली अशीच, ती उभी करून ठेवायची आहे। हे कपडे पडलेत, कूलर, सगळं सामान कसं पडलाय ते ह्याच्या मागं लागायचं आहे सर्व मला। आणि ह्या बॅग धुलेल्या आहेत, सुकायसाठी अडकवल्यात, सुकत नाहीत। असा पडलाय सगळा पसारा। तो आज हा सारखा करते सगळा पसारा। सगळा पसारा जर आवडला तर बरं वाटत। ही आमची सगळं सामान ठेवायची रूम आहे म्हणून एक साईडला काय नाही वाटत आहे। या अलगच आहे, अलगच आहे ही रूम। त्या सर्व सामान असतो। त्याचा आज जरा सारखा करून घेते। हे इथं कपडे आहे, कपडे सुकवायसाठी हँगल आहेत आणि ह्या रशा आहेत, त्याच्यावर मी कपडे सुकवते रोज। चला तुम्ही सारखं करून घेते।